मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील हे पुण्यामध्ये आज दाखल झालेले आहे. पुण्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जनजागृती करण्यासाठी शांतता रॅलीचं आयोजन आज करण्यात आलंय. त्याआधी त्यांचं विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. कात्रज येथे फुलांची उधळण करत तसंच फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. राजकारणातल्या वळूंना कात्रजचा घाट दाखवण्याची वेळ आलेली आहे. मराठ्यांची ताकद काय असते ते दाखवून देऊ. माझी तब्येत बरी नसतानाही मोर्चात मी सहभागी झालोय. हे फक्त तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार, मराठ्यांना आरक्षण मिळवूनच देणार, असं कात्रजमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान मनोज दरांगे यांच्या जनजागृती शांतता रॅलीला सारसबाग इथून सुरुवात झालेली आहे. अनेक मराठा बांधव या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालेलं आहे. डेक्कन परिसरामध्ये या रॅलीची सांगता होणार आहे.